आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांसाठी 4 कोटी रुपये खर्चून 5 ठिकाणी अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत. जरगनगर, तुळजाभवानी कॉलनी, कसबा वाडा, पोद्दार हायस्कूल, सुर्वेनगर या ठिकाणी या अभ्यासिका उभारल्या जाणार आहेत. सानेगुरुजी वसाहत परिसरामध्ये सुमारे 80 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचं नुकतंच आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारची विकासकामं पूर्ण केली असल्याचं सांगितलं. त्यांच्या संकल्पनेतील अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम स्तुत्य असून या अभ्यासिका ज्या परिसरात उभारण्यात येत आहेत त्या परिसरातील ज्येष्ठांनी अभ्यासिकांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर या अभ्यासिका उभारण्यापाठीमागचा उद्देश अधिक सफल होईल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सर संपतरावजी तर मार्गदर्शन करतातच. असा एक 8-10 जणांचा इथला जर ग्रुप झाला आणि इथं जर येऊन मुला मुलींना जर आपल्याला योग्य मार्गदर्शन जर करता आलं की पुढच्या आयुष्यकाळातल्या भवितव्य काय असेल, कशा पद्धतीने UPSC MPSC आपल्याला क्रॅक करता येईल, हा प्रयत्न आपण केला तर मला वाटते खऱ्या अर्थानं जे स्वप्न ऋतुराज पाटलांनी बघितलेलं आहे की अभ्यासिकाच्या माध्यमातून नवीन पिढी घडली पाहिजे ते पूर्ण व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही आणि मला अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत आपण तरुणांच्या पाठबळावर निवडून आलो असल्यानं तरुणांसाठी अभ्यासिका त्याचबरोबर गाव तिथं क्रीडांगण ही राज्यातील पहिली संकल्पना साकारू शकलो याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. आपण गेले अनेक वर्ष करत आलेलो. आज खऱ्या अर्थानं मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे विविध वेगवेगळी कामं आपल्या मतदारसंघामध्ये आपण या 5 वर्षामध्ये केली. त्यातलं महत्त्वाचं सगळ्या जवळजवळ 13-14 गावांमध्ये आपण गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना आणली. कारण गावामध्ये अनेक युवक युवती वेगळ्यावेगळ्या आर्मी असेल किंवा पोलीस भरतीसाठी जातात. मी मुद्दामून आपल्याला सांगतो गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना आपण ज्या पद्धतीनं वर्षभर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून आपण ही संकल्पना पुढे आणली आपल्याला विश्वास पटणार नाही. कुठल्याही गावाला क्रीडांगण ही परवानगी त्या ठिकाणी नसायची. आपण ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला 14 ग्राउंड हे फक्त मंजूर झाले नाहीत तर राज्यातलं हे पहिला मतदारसंघ असेल जिथं गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना पुढे आली. यावेळी बोलताना प्राध्यापक जे के पवार यांनी दूरदृष्टी ठेवून अभ्यासिका, विरंगुळा केंद्र, क्रीडांगण अशी नाविन्यपूर्ण विकासकामं पूर्णत्वाला नेण्याच्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर भोपाल शेटे, माजी सभागृह नेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, अभिजित चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, दुर्वास बापू कदम, सचिन कोकाटे, धनंजय बोंगाळे, जयदीप पाटील, आनंदा पाटणकर, उमेश जेरे, सूरज देशमुख, मच्छिंद्र देशमुख, गुरुप्रसाद जोशी, किरण पाटील, सदानंद कवडे, गणपतराव गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.